नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वाक्यांचे प्रकार हा व्याकरणातील भाग आपल्याला पाहायचा आहे. तर सुरुवातीला वाक्य म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाला की त्याला वाक्य असे म्हणतात. तर अशा या वाक्यांचे काही प्रकार आहेत, तर ते प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर कोणकोणते प्रकार आहेत? तर त्यामध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. तर अशा प्रकारे एकूण आज 6 प्रकारांचा आपल्याला अभ्यास या व्हिडिओमध्ये करायचा आहे. पूर्वी पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आहे विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असेल तर त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. त्याच पद्धती यामध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवट पूर्णविराम असतो. तसेच कोणतीही माहिती सांगणारे विधानार्थी वाक्य असतं हे मात्र यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. आता एक आपण उदाहरण पाहूया. उदाहरण आहे सूर्य पूर्व दिशेला उगवतो. बघा, सूर्य पूर्व दिशेला उगवतो हे एक विधान केलेलं आहे. कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी आहे हे आपण व्याख्येमध्ये बघितलं. सूर्य पूर्व दिशेला उगवतो ही एक माहिती आहे, बरोबर आहे. त्याच मी रोज शाळेत जातो. तर अशा पद्धतीनं या दोन्ही वाक्यातून आपल्याला लक्षात येतं की या दोन्ही वाक्यामध्ये फक्त विधान केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हे दोन्ही वाक्य कोणत्या प्रकारातले आहेत? विधानार्थी वाक्य. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. यामध्ये काय लक्षात ठेवलं पाहिजे की वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असायला हवा, तरच तो प्रश्नार्थी वाक्य असणार आहे. तर आता आपण एक उदाहरण बघूया. तुझे नाव काय आहे आणि शेवटी काय असणार आहे? प्रश्नचिन्ह. बघा, तुझे नाव काय आहे वाक्यामध्ये काय प्रश्नसूचक शब्द आलेला आहे आणि तुझे नाव काय आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणजेच या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारातलं असेल? प्रश्नार्थी वाक्य. लक्षात आलं? आणखीन एक उदाहरण घेऊया. तू मुंबईला केव्हा जाणार आहेस आणि प्रश्नचिन्ह. बघा, तू मुंबईला केव्हा जाणार आहेस प्रश्नचिन्ह आहे, बरोबर नाही? केव्हा प्रश्नसूचक शब्द आहे. म्हणून हे दोन्ही वाक्य कोणत्या प्रकारातले आहे? प्रश्नार्थी वाक्य. लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य याची व्याख्या काय आहे? वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर ते वाक्य कोणत्या प्रकारामध्ये येईल? आज्ञार्थी वाक्य. लक्षात आलं? कोणत्याही प्रकारची आज्ञा, मग ती मोठ्या व्यक्तीला केलेली असेल किंवा लहान व्यक्तीला केलेली असेल, बरोबर की नाही? किंवा विनंती केलेली असेल, प्रार्थना केलेली असेल, इच्छा प्रकट केलेली असेल, तर अशा वेळी ते कोणत्या प्रकारामध्ये येणं? आज्ञार्थी वाक्यामध्ये येणं. लक्षात आलं? आता आपण एक उदाहरण पाहूया. तू दररोज अभ्यास कर. बघा, या ठिकाणी तू दररोज
अभ्यास कर, अभ्यास करण्यासाठी सांगितलेला आहे, म्हणजे एखाद्याला आज्ञा केलेली आहे। आणखी एक उदाहरण आपण पाहूया, ज्ञानबा तू शेतातून बाहेर जा। बघा हुकुम सोडलेला आहे, बरोबर नाही? ज्ञानबा तू शेतातून बाहेर जा, शेतातून बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी आज्ञा केलेली आहे किंवा विनंती केलेली आहे, बरोबर की नाही? म्हणजे अशा प्रकारे तू दररोज अभ्यास कर, ज्ञानबा तू शेतातून बाहेर जा या वाक्यामधून आज्ञेचा उल्लेख या दोन्ही वाक्यातून आपल्याला दिसून येतोय। म्हणून दोन्ही वाक्यांचा प्रकार कोणता आहे? आज्ञार्थी वाक्य। यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे? तर उद्गारार्थी वाक्य। ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। आता यामध्ये काय लक्षात ठेवलं पाहिजे? तर वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असावा। काय असलं पाहिजे? वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असला पाहिजे। आता आपण एक उदाहरण पाहू। बघा उदाहरण आहे, अबब केवढी, अबब केवढी मोठी आग, आग ही, आणि उद्गारवाचक चिन्ह। बघा अबब केवढी मोठी आग ही, तर यामध्ये आग पाहून इथे काय एक भावना प्रकट झालेली आहे, बरोबर की नाही? आश्चर्य म्हणा किंवा भीती म्हणा, बरोबर की नाही? म्हणजे अबब केवढी मोठी आग ही इथे उद्गारवाचक चिन्ह आहे। म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारातले येईल? उद्गारार्थी वाक्य। किती किती सुंदर अक्षर, किती सुंदर अक्षर आहे तुझे। किती सुंदर अक्षर आहे तुझे, या वाक्यामध्ये सुद्धा भावनेचा उद्गार काढलेला आहे। म्हणून या दोन्ही वाक्यांमध्ये भावनेचा उद्गार दिसतो। म्हणून ही दोन्ही वाक्य कोणत्या प्रकारातली आहेत? तर उद्गारार्थी वाक्य या प्रकारामधली आहेत। लक्षात आलं? आता आपण पुढचा प्रकार पाहूया। पुढचा प्रकार आहे तो म्हणजे होकारार्थी वाक्य। ज्या वाक्यामध्ये क्रियापद होकारार्थी तसेच वाक्यातून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात। तर अशा प्रकारे होकारार्थी वाक्याची व्याख्या आहे, ते आता आपण उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट करूया। ती नेहमी, ती नेहमी खरे बोलते। उदाहरण आहे, मला पुस्तक वाचायला, मला पुस्तक वाचायला आवडते। बघा या दोन्ही वाक्यातून होकार दर्शविला जात आहे असं या ठिकाणी लक्षात येतो। म्हणून या दोन्ही वाक्याचा प्रकार कोणता आहे? होकारार्थी वाक्य। ओके, आता पुढचा जो शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे नकारार्थी वाक्य। ज्या वाक्यातून नकार दर्शविला जात असेल, ज्या वाक्यातून नकार दर्शविला जात असेल, तर त्या अशा वाक्यांना नकारार्थी वाक्य असे म्हणतात। लक्षात आलं? आता या नकारार्थी वाक्याची काही उदाहरणं आपण पाहूया, म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल। बघा उदाहरण आहे, तो नेहमी शाळेत जात नाही, असं एक उदाहरण आहे। बघा तो नेहमी शाळेत जात नाही या वाक्यातून नकार दर्शवलेला आहे हे लक्षात येतं, बरोबर आहे? त्याच पद्धतीनं मंगेश खरे
बोलत नाही। हे एक दुसरे वाक्य आहे, तो नेहमी शाळेत जात नाही, मंगेश खरे बोलत नाही, या दोन्ही वाक्यातून नकार दर्शवला जातो, म्हणून या दोन्ही वाक्याचा प्रकार कोणता आहे बरं? नकारार्थी वाक्य। लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीनं आपण वाक्यांचे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत। आता काही मी उदाहरणं फळ्यावरती लिहितो, त्या उदाहरणांमधून आपल्याला वाक्यांचे प्रकार कोणते आहेत ते पाहायचे आहे। ओके, उदाहरण आहे, आपण काय करत आहात आणि प्रश्न। तर विद्यार्थी मित्र बघा, आपण काय करत आहात हे वाक्य आहे, या वाक्याचा प्रकार कोणता असेल बरं? हां, अगदी बरोबर, या वाक्याचा प्रकार कोणता आहे? प्रश्नार्थी, प्रश्नार्थी वाक्य, अगदी बरोबर। दुसरा आहे, त्यांना त्यांना आज घरात घेऊ नका। असं जर का वाक्य असेल तर त्या वाक्याचा प्रकार कोणता येईल बरं? बघा, त्यांना आज घरात घेऊ नका, वाक्याचा प्रकार कोणता येईल? आज्ञार्थी वाक्य। कारण या वाक्यामध्ये कोणाला तरी आज्ञा केलेली आहे की त्यांना घरात घेऊ नका, अशा प्रकारचा भाव इथे लक्षात येतोय, म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता आहे? आज्ञार्थी वाक्य। तिसरे एक वाक्य आपण घेऊया, मी आपल्या सेवेसाठी आलो असतो। बघा, मी आपल्या सेवेसाठी आलो असतो, आलो असतो। तर अशा प्रकारे फक्त या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येत आहे? फक्त विधान केलेलं आहे एवढंच लक्षात येत आहे, कोणताही प्रकारचा भाव या ठिकाणी लक्षात येत नाही, म्हणून हे वाक्य कोणत्या प्रकारचं असेल? विधानार्थी, विधानार्थी वाक्य। लक्षात आलं सगळ्यांच्या? आता यानंतर एखादं वाक्य जर का विधानार्थी असेल तर ते उद्गारार्थी कसं करायचं, किंवा एखादं उद्गारार्थी वाक्य असेल तर ते विधानार्थी कसं करायचं, प्रश्नार्थी वाक्य असेल तर ते होकारार्थी करताना काय करावं लागेल, या संदर्भात आपण वाक्यांचे रूपांतर आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। म्हणजेच वाक्य रूपांतर कसं करायचं, परीक्षेला हा एक प्रश्न आपल्यासाठी येऊ शकतो। बघा, एक उदाहरण आहे, माझा तरी किती वेडेपणा। बघा, या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, माझा तरी किती वेडेपणा, उद्गारार्थी चिन्ह आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे कोणत्या प्रकारातलं आहे? अगदी बरोबर, उद्गारार्थी वाक्य आहे। ओके, आता या उद्गारार्थी वाक्याचा आपल्याला काय करायचं आहे, तर विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। विधानार्थी वाक्य, कोणत्या प्रकारचं वाक्य बनवायचं आपल्याला? विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। याचं कसं होईल वाक्य? माझा खूप वेडेपणा आहे। बरं, पहिलं वाक्य उद्गारार्थी होतं, या उद्गारार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी करायला सांगितलंय, मग त्याचं विधानार्थी कसं झालंय बघा, माझा खूप वेडेपणा आहे, फक्त विधान केलेलं आहे, त्याच्यामधून कोणत्या प्रकारचा भाव वगैरे आपल्याला लक्षात येत नाही। ओके, अजून एक उदाहरण घेऊया, ही मुलगी फार सुंदर आहे। ओके,
आता मला सांगा ही मुलगी फार सुंदर आहे कोणत्या प्रकारातला आहे हे वाक्य? अगदी बरोबर, कोणत्या प्रकारातला आहे? विधानार्थी आहे. बरोबर आहे, कोणत्या प्रकारातला आहे? विधानार्थी. आता या विधानार्थी वाक्याचं आपल्याला उद्गारार्थी करायचं. उद्गारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. कंसामध्ये सांगितलंय उद्गारार्थी वाक्य करा. बरोबर आहे. आता उद्गारार्थी वाक्य कसं होईल वाक्य बघा. किती सुंदर आहे ही मुलगी. किती सुंदर आहे ही मुलगी. आणि शेवटी उद्गारार्थी चिन्ह द्यायचं. बघा वाक्य रूपांतर करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वाक्याची रचना बदलली तरी चालेल, परंतु वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही. ओके, तर या ठिकाणी बघा ही मुलगी फार सुंदर आहे. उद्गारार्थी वाक्य करायला सांगितलंय किती सुंदर आहे ही मुलगी. लक्षात आलं? बरोबर बरोबर काही न्यायचे नाही. आता या ठिकाणी बरोबर काही न्यायचे नाही कोणता वाक्याचा प्रकार आहे? तर विधानार्थी वाक्याचा प्रकार आहे. बरोबर. आता याचा आपल्याला प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे. आता प्रश्नार्थी वाक्य बनवत असताना पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर का एखादं वाक्य नकारार्थी असेल तर प्रश्नार्थी वाक्य करताना ते होकारार्थी आपण केलं पाहिजे. म्हणजे आता आपल्याला इथे काय करायला सांगितलंय, प्रश्नार्थी वाक्य बनवायला सांगितलेलं आहे. या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य कसं बरं होईल? बरोबर काही न्यायचे आहे का? बरोबर काही न्यायचे आहे का? म्हणजेच बरोबर काही न्यायचे नाही, त्याचाच अर्थ होतो बरोबर काही न्यायचे नाही. लक्षात आलं? म्हणजेच आपण या ठिकाणी वाक्याची रचना आपण बदलली, परंतु त्या वाक्याचा अर्थ आपण बदलला नाही. इथे बरोबर काही न्यायचे नाही, बरोबर नाही, हे जे वाक्य आहे त्याचं प्रश्नार्थी वाक्य करत असताना आपण काय केलं? होकारार्थी केलं. बरोबर काही न्यायचे आहे का? अजून एक आपण वाक्य घेऊया. खेळण्यातून मोहन अजिबात निघत नाही. बघा, खेळण्यातून मन अजिबात निघत नाही अशा प्रकारचं वाक्य आहे. आता याचा आपल्याला प्रश्नार्थी करायचा. कसं होईल बघा, खेळण्यातून मन अजून निघते का? खेळण्यातून मन अजून निघते का? म्हणजेच काय अर्थबोध आहे? खेळण्यातून मन अजिबात निघत नाही. लक्षात आलं? म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य करत असताना वाक्यांमध्ये बदल केला, परंतु आपण अर्थ तसाच ठेवला. बरोबर की नाही? खेळण्यातून मन अजिबात निघत नाही या वाक्याचा प्रश्नार्थी वाक्य बनवत असताना खेळण्यातून मन अजून निघते का अशा प्रकारचं त्याचं काय होईल? प्रश्नार्थी वाक्य होईल. नक्कीच तुम्हाला वाक्यांचे प्रकार जे 6 आहेत ते तुमच्या लक्षात आलेले असतील. त्याचबरोबर आपण एखादं वाक्याचं रूपांतर कसं करायचं त्याही गोष्टींचा विचार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. धन्यवाद.